विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. विधानभवनात मतदानासाठी उपस्थित राहा. सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना बजावला व्हीप. मुंबईच्या हॉटेल आयटीसी ग्रँडमध्ये उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत चर्चा. मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी ठाकरे गटाची फिल्डिंग. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून यायला हवे. विधानसभेची निवडणूक आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायची आहे. उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना. कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीला 33 आमदार उपस्थित तर 4 आमदार गैरहजर. जिशान सिद्दीकी, जितेश अंतारपूरकर बैठकीला गैरहजर. यशोमती ठाकूर आणि संजय जगतापांनी बैठकीला हजर राहणार नसल्याचं कळवलं होतं. मुख्यमंत्री शिंदेची रात्री उशिरा आपल्या आमदारांसोबत बैठक. विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेचं आमदारांना मार्गदर्शन. गुलाब्यातील हॉटेल ताज लँड्समध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक. देवेंद्र फडणवीसांकडून सर्व भाजपा आमदारांना मार्गदर्शन. अजित पवार गट पहिल्या पसंतीच्या कोट्यातच दोन्ही उमेदवार निवडून आणणार. 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं. विश्वसनीय सूत्रांची माहिती. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार. काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटात फूट पडेल. संजय शिरसाटांचा दावा. आमचे उमेदवार 100% विजयी होतील. मतांचा आमचा कोटा पूर्ण. इतर आमदारही आमच्या संपर्कात. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीतील 3 एक उमेदवार पडणार. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत भरत गोगावलेंचा दावा. अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार. सूत्रांची माहिती. अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज. अजितदादांना 2 अपक्षांचा आधीच पाठिंबा. आमचे 3 ते 4 लोक फुटणार हे आम्हाला माहिती आहे. कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. मात्र आमच्या उमेदवाराला दगा फटका बसू नये याची काळजी घेणार असल्याचंही वक्तव्य. जे फुटणार त्यांचे कान टोचणार. गोरंट्याल यांचा इशारा. आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला सगळ्यांना पाडा. बीडमधला अन्याय करणारा एकही येऊ द्यायचा नाही. बीडमध्ये जरांगे पाटलांचं आवाहन. मराठा नेत्यांनी ओबीसीतून आरक्षण मागावं. अन्यथा गावात पाय ठेवू नका. जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा. 70 वर्ष जातीनं मोठं केलं. आमच्यासाठी काम कधी करणार. जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटणार. आज संध्याकाळी सिल्व्हर ओकवर भेट होणार. भेटीचं कारण गुलदस्त्यात. मनोज जरांगेंची आज जालन्यात मराठा आरक्षण जनजागृती रॅली. रॅली आणि सभेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची आयोजकांना नोटीस. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरकडे 17 कोटीची संपत्ती तर पूजा खेडकर यांच्या आई वडिलांकडे 110 एकर जमीन आणि 7 फ्लॅट. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा. पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारच्या पातळीवरून मोठ्या हालचाली. नियुक्तीवर आरोप झाल्यानंतर केंद्राकडून समिती स्थापन. येत्या 2 आठवड्यात पूजा खेडकर प्रकरणाचा मागितला अहवाल. पुणे पोलिसांकडूनही पूजा खेडकरांना नोटीस. नारायण राणेंपासून आमच्या जीवाला धोका. त्यांच्यावर कारवाई करा. रिफायनरी आंदोलकांचं पोलीस महासंचालकांना पत्र. मुंबईला शुक्रवार, रविवार आणि सोमवारसाठी पावसाचा येलो अलर्ट. पुढील 3-4 दिवस मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार. मुंबई उपनगरातील कांदिवली, मालाड, बोरीवली, गोरेगाव मध्ये अधूनमधून रिमझिम पाऊस. सध्या कुठेही पाणी साचलं नसल्याची माहिती नाही. मुंबईच्या पूर्व उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस. पवई, विक्रोळी, घाटकोपर, भांडुपमध्ये मुसळधार पाऊस. मध्य मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस. परळ, लालबाग, लोअर परळमध्ये पावसामुळे वातावरणात गारवा. मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक पुन्हा विस्कळीत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना सिग्नल मिळत नसल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत. लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने. कल्याण डोंबिवलीत पहाटे 5 वाजल्यापासून मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. कोकणात आजपासून 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. मुसळधार पावसात बुडघ्या एवढ्या पाण्यातून वाट काढत वीज कर्मचाऱ्याने वीज पुरवठा सुरळीत केला. इगतपुरीमधील सिद्धू आंधळे यांनी जीवावर उदार होऊन बजावलं कर्तव्य. भिवंडीत शेतीकामांना वेग. ग्रामीण भागात भाताच्या लावणीला सुरुवात. भिवंडीत मोठ्या प्रमाणात केली जाते भात शेती. 2 दिवसात पावसाच्या विश्रांतीनंतर इगतपुरी शहरात पावसाला सुरुवात. मान्सूनला 1 महिना उलटूनही इगतपुरीत सरासरीपेक्षा कमी पाऊस.
धुळ्यात मागील काही दिवसात चांगला पाऊस, पावसामुळे अक्कलपाडा आणि डेडरगाव तलावामधील जलसाठ्यात वाढ. नंदुरबार जिल्ह्यात 5 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं पेरण्या खोळंबल्या. जिल्ह्यात मुसळधार पाऊस नसल्यानं धरणांमध्ये अल्प पाणी साठा. राज्यातील 4 कृषी विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. एकूण जागांपैकी 40% जागा रिक्त राहण्याची शक्यता. नागपूरमध्ये आज महसूल कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन. रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आंदोलनाची लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला फटका बसणार. नाशिकमधील घोटी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा. महामार्गावरील आपत्कालीन प्रसंगासाठी हे रुग्णालय उपयुक्त ठरणार. पुण्यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. 3 महिन्यांसाठी वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्याचा आरटीओचा इशारा. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वतंत्र जनसंपर्क अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अडचणी येत असल्यामुळे हवाई वाहतूक तज्ज्ञांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात टँकरचा अपघात. अपघात झालेल्या टँकरमध्ये 40,000 लिटर अल्कोहोल. माहिती मिळताच चिपळूण पोलिसांची अपघातस्थळी धाव. गडचिरोलीत 2 जहाल महिला नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण. राज्य सरकारकडून या 2 महिला नक्षलवाद्यांवर होतं 16 लाखांचं बक्षीस. जळगावच्या बोदवडमध्ये दाम दुप्पट करण्याच्या अमिषानं फसवणूक करणारा कृषी अधिकारी पोलिसांच्या ताब्यात. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती. अमरावतीत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास अडचण. सर्व्हर डाऊन असल्यानं अर्ज भरताना अडचण. कागदपत्र मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात मोठी गर्दी. नंदुरबारमध्ये सेतू केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास नकार. अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्यासाठी मानधन दिलं जातं, तसंच आम्हालाही मानधन द्या, सेतू केंद्रावरील कर्मचाऱ्यांची मागणी. वर्ध्यात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठीचं ऍप संथगतीनं सुरू. अर्ज भरण्यासाठी महिलांना करावी लागते प्रतीक्षा. अर्ज भरता येत नसल्यानं अनेक महिला घरी परतल्या. नांदेडमध्ये दिवसभर सायबर कॅफेमध्ये महिलांची गर्दी. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांच्या रांगा. अर्ज भरण्यासाठी ऍप चालत नसल्यानं महिलांचा आरोप. अकोल्यात लाडकी बहीण योजनेत अर्ज भरण्यासाठी महिलांची दमछाक. वेबसाईट बंद असल्यानं महिलांना नाहक त्रास. अहमदनगरच्या शिर्डीत लाडकी बहीण योजनेला सर्व्हर बंदची बाधा. ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर डाऊन होत असल्यानं नागरिकांना मनस्ताप. धुळ्यात लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शिवसैनिक मैदानात. उद्यापासून प्रत्येक भागात कॅम्प लावून भरून घेतले जाणार योजनेचे अर्ज. तब्बल 65,000 फॉर्म आणि माहिती पत्रकांचं घरोघरी वाटप. रत्नागिरीत लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र जमवण्यात अडचणी. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांना करावे लागतंय अडचणींचा सामना. भंडारा शहरात 10,000 वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात. वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन आणि युवा शक्ती संघटनेचा उपक्रम. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची उपस्थिती. करमाळ्यातील पाथुर्डीमध्ये ग्रामदैवत चांदखण बाबांच्या पालखी मिरवणुकीत उत्साहात साजरी. ग्रामस्थांनी पारंपरिक छबीना हलगी वाजवून काढली मिरवणूक. हॉटेल ललितमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक. बैठकीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची संगीत कलाकारांसोबत साथ. पेटीचा भात ओढत गायलं भजन.